बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अभिनय क्षेत्रातील ही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? सलमानचे बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रेम हे नाव आपणास माहिती असेलच, पण प्रेम हे नाव असणाऱ्या त्याच्या तब्बल 15 फिल्म आहेत. प्रेम नाव असणाऱ्या सलमानच्या या 15 फिल्म तुम्हाला माहिती आहेत का? नाम तो सुना ही होगा, राहुल. राहुल नाही, हो प्रेम. तर आज आपण सलमानच्या प्रेम या व्यक्तिरेखेबद्दलच बोलणार आहोत. बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार सलमान खानचं नाव बऱ्याचशा चित्रपटांमध्ये प्रेम हेच वापरण्यात आले आहे. सूरज बडजात्या यांच्या मैंने प्यार किया हा सलमानचा पहिला चित्रपट आणि सलमानच्या कारकिर्दीत सर्वात यशस्वी चित्रपट सुद्धा. यात सलमानचे नाव प्रेम ठेवण्यात आले होते आणि त्यापुढील बऱ्याच चित्रपटात सलमान म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजेच सलमान हे समीकरण दिसून आले. सलमान खानच्या येणाऱ्या 16 चित्रपटात देखील त्याचे नाव प्रेम असणार आहे असे सूरज बडजात्या यांनी सांगितले आहे. मैंने प्यार किया या चित्रपटानंतर ज्या चित्रपटात त्याचे नाव प्रेम होते ते सर्व चित्रपट हिट होत गेले. प्रेम हे नाव वापरण्यामागचे हे कारणही असू शकते. सूरज बडजात्या यांच्या सलमान नसलेल्या चित्रपटात सुद्धा त्यांनी अभिनेत्यांसाठी प्रेम हे नाव वापरले आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित मैं प्रेम की दिवानी हूँ या चित्रपटांमध्ये ऋतिक रोशनचे नावही प्रेमच आहे. प्रेम नाव वापरण्यामागे सूरज बडजात्या यांनी खरी गोष्ट सांगितली आहे. प्रेम हे अशा व्यक्तीचे नाव आहे की तो आपल्या परंपरेने आपल्या मुळाशी जोडलेला आहे, मनाने खूप चांगला आहे, सर्वांवर त्याचे प्रेम आहे, त्याला मस्ती करायला आवडते आणि त्याला घरच्यांसोबतही राहायला तितकेच आवडते. सलमानचे प्रेम हे नाव ठेवायला राजश्री प्रोडक्शनने सुरुवात केली. राजश्री प्रोडक्शनच्या सगळ्याच चित्रपटात सलमानचे नाव प्रेमच वापरण्यात आले होते. फक्त राजश्रीच नाही तर इतर प्रोडक्शनमध्येही त्याचे हेच नाव वापरण्यात आले. आगामी चित्रपट प्रेम की शादी हो गई यात सुद्धा सलमानचे नाव प्रेमच आहे असे सूरज बडजात्या यांनीच सांगितले आहे. प्रेम नाव असणाऱ्या सलमानच्या चित्रपटांची यादी पुढील प्रमाणे आहे. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, मारी गोल्ड, चल मेरे भाई, अंदाज अपना अपना, जुड़वा, दीवाना मस्ताना, बीवी नंबर वन, कहीं प्यार ना हो जाए, नो एंट्री, पार्टनर, रेडी, हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो, सिर्फ तुम. यापैकी तुम्ही किती चित्रपट पाहिले आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.